मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगढ़ या तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आलंय त्यावरून संजय राऊत यांनी शिंदेगट आणि अजित पवार गटावर आता निशाणा साधला. 2014 मध्ये मोदींची लाट आल्यामुळेच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली असा दावा राऊतांनी केला. अब तेरा क्या होगा कालिया असं म्हणत राऊतांनी शिंदेगट आणि अजित पवार गटाला टोला लगावलाय. राऊतांच्या दाव्यानंतर भाजपने पलटवार केलाय. आता उद्धव ठाकरेच महायुतीत येण्यासाठी पायघड्या घालतायत असं नितेश राणे म्हणाले. अब वापस एक लहर दिख रहे बीजेपी को, तो मुझे चिंता है जो ये सरकार में आप बीजेपी के साथ बैठे हैं, चाहे हमारा जो टूटा हुआ बेईमान लोगों का गठ हो या राष्ट्रवादी हो, उनका क्या होगा, अब आपका क्या होगा कालिया, ये सवाल पूछते रहेंगे. तो अभी देखेंगे, वो झेल लेंगे जो करना है. लेकिन कांग्रेस के साथ हमारे रिश्ते जैसे है वैसे रहेंगे. बातचीत चल रही है महाराष्ट्र लेवल पे, हम दिल्ली में भी बातचीत करेंगे और सब मिलकर महाराष्ट्र का सीट शेयरिंग हम बहुत आसानी से कर देंगे. उद्धव ठाकरे ये भारतीय जनता पक्षाच्या आमच्या विविध नेत्यांकडे पायघड्या घालताय कि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या युतीमध्ये घ्या, मी कुठलीही अटीशर्ट ठेवणार नाही आणि मला युतीमध्ये घ्या, हे जे काय वारंवार पायघड्या घालताय हे त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसांनी काल रात्री मला फोन करून सांगितलं. मी उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की त्या खरगेजींच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या तुम्ही इंडिया अलायन्सच्या सगळ्या मित्र पक्षांच्या समोर आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करत नाही आहात. कालिया तेरा क्या होगा हा प्रश्न संजय राऊत आणि उपस्थित कोणासाठी केला मला माहित नाही, पण हाच प्रश्न उद्धवजींच्या सेनेला आता लागू होतोय. कारण काँग्रेस जेव्हा वाढली त्या त्या राज्यामध्ये त्यांनी स्थानिक पक्षाला नेस्तनाभूत केलंय, बाजूला केलंय. 25 वर्षात संजय राऊत तुमची शिवसेना आमच्याच जीवावर होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.